हुरांब मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बॉल बास्केटमध्ये टाकण्याच्या स्पर्धेमध्ये रमा आणि रेवा एकमेकांचे हात बांधून बॉल घेऊन पळत असतात तेव्हा रेवा ही रमाकडे बघते आणि पळत असलेल्या रमाकडे येत लगेचच खांद्याने रेवा रमाला धक्का मारते आणि रमाखाली पडते तेव्हा सर्वजण अवाक झालेले असतात अक्षय आणि सीमा लगेचच उठून रमाकडे येतात आणि सीमा म्हणते की रमा तू बरी आहेस ना तर इकडे हसतच बास्केटमध्ये बॉल टाकत रेवा म्हणते की मी जिंकले मी जिंकली सीमा म्हणते की रेवा तुला काही अक्कल आहे का असं खेळायचं असतं का रेवा म्हणते मी काय केलं आई हा तर गेम आहे ना तर आरती ही किचन मध्ये येते आणि विचार करत म्हणते की रेवा असं चिटिंग करून तू जिंकणार हे मला अपेक्षित नव्हतं तेव्हा तुला आता पाणीपुरी खायची ना खा आता तू पाणीपुरी मी तुला चांगलीच पाणीपुरी भरवते असा आता आरतीने विचार केलेला असतो तेव्हा आरती आता रेवासाठी पाणीपुरी तयार करू लागते आणि त्या पाणीपुरीच्या मटेरियलमध्ये खूप सारी आळणी मिरची टाकते त्यानंतर मिनरल वॉटर टाकून आरती पाणीपुरी तयार करते रेवा स्पर्धा जिंकली म्हणजे आता अक्षय भाऊजींच्या हाताने पाणीपुरी खाण्यासाठी ही तर उड्या मारत खाणार असा आता आरतीने विचार केलेला असतो त्यानंतर आरती ते, ते पाणीपुरीचे भांडे घेऊन अक्षयकडे येते आणि म्हणते की भाऊजी आता रेवा जिंकली ना तेव्हा रेवाला तुमच्या हाताने पाणीपुरी भरवा आणि तीही मिनरल वॉटरमध्ये ते ऐकून रेवा खूप खुश झालेली असते तेव्हा रेवा म्हणते ते की आता मी स्पर्धा जिंकले तर अक्षय तुम्हाला पाणीपुरी भरवणार ना अक्षय म्हणतो की हा मी भरवतो पण रमाला म्हणतो की रमा तुला काही जास्त लागलं तर नाही ना तेव्हा रेवा विचार करते की इथे मी तू मला पाणीपुरी भरवण्यासाठी स्पर्धा जिंकले आणि तू रामाचाच विचार करतोय त्यावर रामा म्हणते की मला काही जास्त लागलं नाही मी ठीक आहे आणि खेळ म्हटल्यानंतर हे का होणारच रेवा म्हणते की अक्षय अरे पाणीपुरी भरवण्यासाठी मी तुझी वाट बघते तेव्हा अक्षय म्हणतो की कसली मैत्रीचे नाते आहे तुमचे तुझ्या मैत्रिणीला इकडे लागलंय आणि तुला पाणीपुरीची पडली का काय त्यानंतर अक्षय हा रमाला सोप्यावर बसवतो आणि रेवाला पाणीपुरी खाऊ घालण्यासाठी किचनमध्ये जातो तर तेवढ्यात आरती म्हणते की अक्षय भाऊजी रेवाला पाणीपुरी खाण्यासाठी हे मिनरल वॉटरचं भांडं तेव्हा अक्षय ते मिनरल वॉटरचे भांडे घेतो त्यानंतर अक्षय हा रेवासाठी पाणीपुरी तयार करतो आणि त्यात आळणी मिरची असलेले ते पाणी टाकतो त्यानंतर अक्षय त्याच्या हाताने ती पाणीपुरी रेवाच्या तोंडात घालतो तर रेवा खूप खुश झालेली असते जेव्हा ती पाणीपुरी खाऊ लागते तेव्हा रेवाला ठसका जाऊन अळणी मिरचीमुळे ती पाणीपुरी खूप तिखट लागते रेवा म्हणते खूप तिखट आहे तिखट लागल्यामुळे रेवाला दम लागलेला असतो की तर आरती म्हणते की तुलाच तिखट पाहिजे होतं ना मिनरल वॉटर तर रेवा म्हणते की एवढं तिखट आणि अक्षयला म्हणते की त्यामध्ये थोडं गोड पाणी टाकणार आरती म्हणते की अगं अक्षय भाऊजी त्यांच्या हाताने तुला पाणीपुरी भरवतायत तेव्हा तुला कशाला हवं गोड पाणी खातेच तेव्हा अक्षय पुन्हा पाणीपुरी तयार करतो आणि रामाकडे बघत ती रेवाच्या तोंडात टाकतो असे करत करत अक्षय हा पाणीपुरी तयार करत असतो आणि तीन ते चार पाणीपुरी रेवा खात असते आणि त्यावेळेस रेवाच्या डोळ्यात पाणी येत असते तर रेवाला राग येऊन रेवा आता बस अक्षय असे म्हणत तेथून वर निघून जाते अक्षय म्हणतो की आरती वहिनी अजून काही गेम राहिल्यात का आरती म्हणते की नाही त्यानंतर सीमा म्हणते की आज आपण एक काम करू जेवणाच्या ऐवजी आज आपण पाणीपुरीच खाऊ तेव्हा सर्वजण म्हणतात की ठीक आहे आजी म्हणते की चांगली बातमी आहे आणि चला सगळे पाणीपुरी खायला तेवढ्यात आरती ही त्या अळणी मिरचीचे भांडे बाजूला ठेवते तर सर्वजण अक्षेने तयार केलेल्या पाणीपुरी खाऊ लागतात आसीमा म्हणते की मयुरी तू सुद्धा जा नाही तर तुला भूक लागेल तेव्हा मयुरी सुद्धा जाते अक्षय हा रामासाठी स्पेशल पाणीपुरी बनवतो आणि ती रामाकडे घेऊन येत प्रेमाने रामाच्या तोंडात टाकतो इकडे आई सुद्धा पाणीपुरी खात असते तर रामा खूप खुश झालेली असते तेवढ्यात आनंद तिथे येतो आई आजी म्हणते की अरे आनंद पाणीपुरी खाना आनंद जान्हवी शेजारी येत म्हणतो की जानू जरा वर चल ना जान्हवी म्हणते असं काय करतोयस इथे पाणीपुरी आहेत ना सर्व आनंद म्हणतो की जानू मला तुझ्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे वर चल जान्हवी म्हणते की अरे इथेच बोल ना आनंद म्हणतो इथे नाही वर चल तेव्हा जान्हवी ही आनंद वर जाते तर इकडे रेवा टेरेसवर येऊन तोंडाची आग होत असल्यामुळे खूप इकडे तिकडे पळतच एरझऱ्या मारत असते तेवढ्यात शशिकांत तिथे म्हणतो की काय झालं आणि आज तुला कळलं ना तुझ्यापेक्षा सुद्धा तिखट कुणीतरी आहे रेवा म्हणते की बाबा आम्ही सगळे खाली गेम खेळत होतो आणि मी त्यामध्ये जिंकले तर अक्षय मला पाणीपुरी भरवणार होता त्याने भरवली तर यांनी माझ्या पाणीपुरीमध्ये तिखट टाकलं शशिकांत म्हणतो की वाह क्या बात है रेवा म्हणते की कसली क्या बात है मजेने शशिकांत म्हणतो की ज्याने तुला तिखट घातलंय ना त्याला आपण असं मारू रेवा म्हणते की बाबा मी काय लहान आहे का शशिकांत रेवाला कॅडबरी देत म्हणतो की ही घी कॅडबरी आणि खा कारण आपल्या गँगमध्ये आता दुपट्टी मुकादमालाय हसतच रेवा म्हणते की आनंद दादा तर शशिकांत म्हणतो हो रेवा म्हणते की आता आपल्या गँगमध्ये दादा जान्हवी आद्या मयुरीताई तुम्ही तेव्हा शशिकांत म्हणतो की हो आणि जेवढी जास्त लोक आपल्या टीममध्ये तेवढेच लवकर आपण जिंकणार बात पे तो सेलिब्रेशन होणेच मागता आहे असे म्हणत रेवा ती कॅडबरी खाऊ लागते इकडे आनंद हा जान्हवीला त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन येतो जान्हवी म्हणते की बेबी तू ठीक आहे ना तेव्हा आनंद म्हणतो की जानू हे सर्व काय आहे आनंद म्हणतो की जानू तुम्ही कसले गेम खेळतायत जान्हवी म्हणते की अरे सगळेजण आम्ही खाली गेम खेळत होतो आनंद म्हणतो मी त्या गेम बद्दल नाही विचारत एक मिनिट असे म्हणत आनंद ती रेवा अक्षय नावाची चिठ्ठी जान्हवीला दाखवतो चिठ्ठी दाखवत म्हणतो की मी तुला वॉर्न केलं होतं या सगळ्यामध्ये पडायचं नाही मला एक्सप्लेनेशन देऊ नकोस जान्हवी घरात एवढं सगळं घडते आणि तू त्यांना सपोर्ट करते आनंद म्हणतो की तुम्ही सगळेजण मिळून त्या आनंदचा संसार मोडायला निघालात जान्हवी म्हणते की मला ती रमा नाही आवडत ती माझ्या डोक्यात जाते तेव्हा आनंद म्हणतो की मग तू त्यांची साथ देतेस की काय आनंद म्हणतो की असे करताना तुम्हाला लाज कशी नाही वाटत आणि एवढ्या खालच्या थराला जाऊन तू त्यांना सपोर्ट करतेस ना तुलासुद्धा लाज वाटायला पाहिजे जान्हवी म्हणते की आनंद तू यामध्ये पडू नकोस तेव्हा आनंद म्हणतो की कसं नको पडू सांग ना आनंद म्हणतो की एखादी व्यक्ती जर आवडत नाही म्हणून तर त्याला काय आपण घराबाहेर काढणार का उद्या जर तुझा पार्थ तुला म्हटला की मला तारा आवडत नाही मग ताराला काय तू घराबाहेर काढणार आहेस का आनंद म्हणतो की जानू तुला कळत कसं नाही आपल्याला न ना आवडणाऱ्या व्यक्तीची चांगली बाजू समजून घेणं हेच कुटुंब असतं दॅट्स फॅमिली जान्हवी म्हणते की बेबी ती रमा आपल्या स्टँडर्डची वाटत नाही तर रेवा आपल्या स्टँडर्डची एकदमच वाटून सूट होते आनंद म्हणतो की कसला आलं स्टँडर्ड आनंद म्हणतो की एखाद्याचं स्टँडर्ड त्याच्या दिसण्यावरून किंवा कपड्यावरून नाही ठरत तर ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीबरोबर कशी वागते यावरून तिचं स्टँडर्ड ठरवत असतं जान्हवी म्हणते की मला तुझी ही फिलॉसॉफी सांगू नको मला रामा आवडत नाही म्हणजे नाही तर जान्हवी तेथून निघून जाते तेव्हा विचार करत आनंद म्हणतो की नाही हे सर्व चुकीचं आहे आणि काही जरी झालं तरी या घरात चुकीच्या घडणाऱ्या गोष्टींना मी खत पाणी घालू देणार नाही असा आता आनंदने पण पण केलेला असतो इकडे आरती सीमा आणि रमा सीमाच्या बेडरूममध्ये येतात तेव्हा सर्वजण हसत असतात आरती म्हणते की त्या रेवाची कशी जिरली चांगलीच जिरली असेल आरती म्हणते की तिला जिंकण्यासाठीच तिने रामाला पाडलं रामा म्हणते की तिचे तोंड खूप भाजले आरती म्हणते घ्या आता तिने एवढा तुला धक्का मारला आणि तू तिचीच बाजू घेतेस का सीमा म्हणते की रामा माणूस की कोणाला दाखवायची हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस आपणच का भोगायचं आरती म्हणते एकदम बरोबर बोलतात आई आरती म्हणते असा जर विचार आपण केला ना तर त्या रेवाला आपण कधीच अद्दल घडू शकणार नाही तेव्हा रामा आता हे सगळं सोड आणि आज जे घडलं ना त्याचा तू आनंद घे तेवढ्या दरवाजा उघडून अक्षय तिथे येतो रमाला म्हणतो की रमा मी तुझ्यासाठी क्रीम घेऊन आलो आहे दे तुझा हात तिकडे रमा म्हणते आहो एवढं नाही लागलं अक्षय म्हणतो की तुला बॅम्पर करून घ्यायची सवयच आहे दे तुझा हात आणि अक्षय प्रेमाने ती क्रीम रमाला लावतो रमा ला म्हणते एवढं काही नाही लागलं ज्यावेळेस मी लहान असताना शाळेत खेळून पडायचे ना त्यावेळेस माझं डोकंसुद्धा फुटायचं आणि माझे बाबा मला बोलायचे पण मला काही नव्हतं वाटत इकडे आरती आणि सीमा अक्षय आणि रामाकडे बघत हु हु करत असतात अक्षय म्हणतो ह्या काय हु हु करतात सीमा म्हणते की नवरा बायकोमध्ये किती प्रेम आहे ना हे बघतोय आम्ही अक्षय अक्षय रामाला म्हणतो की माझं कर्तव्य आहे म्हणून मी हे करतोय आणि अक्षय तेथून निघून जातो इकडे आरती रामाला म्हणते की रामा अक्षय भाऊजींचं तुझ्यावर किती प्रेम आहे बघितलं का रामा म्हणते नाही ते काय म्हटले तुम्ही ऐकलं का कर्तव्य म्हणून हे सर्व ते करता येत सीमा म्हणते की रामा असं काही आहे आता बघितलंय ना माझा मुलगा तुझी किती काळजी घेतोय तेव्हा रामा तू तु तुझे विचार बदल रामा म्हणते म्हणजे तर सीमा म्हणते की तुला जर असं वाटलं ना तुमच्या दोघांमध्ये जर दरी आहे तेव्हा एक छोटासा जरी खड्डा असला ना तरी तुला तो दरीसारखा वाटेल आरती म्हणते की बरोबर आहे रामा तुला फक्त एक पाऊल पुढे टाकायचंय जोपर्यंत तू ती दरी पार करत नाही ना तोपर्यंत तू अक्षय भाऊजींवरती हक्क दाखवू शकत नाही तेव्हा आता आरतीचे म्हणणे रामाला सुद्धा पटलेले असते रमा म्हणते की पण त्यासाठी मी काय करू तेव्हा आरती तिचा प्लान रमाला सांगते त्यानंतर इकडे रेवा ही हसत हसत मोबाईल मधील सेल्फी काढून खाली येत असते तेवढ्यात रामा ही दरवाजा उघडून भांड्याकडे बघत बाहेर येते आणि रेवाला धक्का मारते रेवा म्हणते की घरातल्या माणसाला दिसायला कमी झालं का रामा म्हणते की तसं काही नाही पण रेवा तू एवढे आवरून कुठे बाहेर चाललीस का तर रेवा म्हणते की बाहेर जाण्यासाठी काही ऑकेजन लागतं का मी नेहमीच चा अशी तयार होत असते रेवा म्हणते काही नाही ग आज मी माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलले रामा म्हणते कोण रेवा म्हणते आपल्या घरात तेवढ्यात रेवा थांबते रेवा म्हणते की आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी ती समोरच असली पाहिजे असं काही नाही आहे त्यासाठी त्या व्यक्तीबरोबर त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल करून सेल्फी काढून आपण बोलू शकतो मला तुझं काही माहीत नाही पण मी असं करते हे रेवा आता रमाला बोलते तेव्हा रमा विचार करते की आता रेवा एक पाऊल पुढे टाकण्याच्या अगोदरच मला पाऊल टाकावं लागेल त्यानंतर रमाही बेडरूममध्ये येते आणि प्रेमाने अक्षयच्या जवळ येते तेव्हा दोन्ही हाताने रमाने अक्षयचा चेहरा धरलेला असतो तेव्हा अक्षयसुद्धा रमाचे हात धरतो आणि प्रेमाने रामाकडे बघत विचार करतो अक्षय स्वतःशीच विचार करतो की अरे अक्षय तू हे काय करतोयस असं वागून तू रामाला फसवतोयस तुला माफ करायला रामाला जमलं आहे का तर आता रमाने एक पाऊल पुढे टाकले आहे तेव्हा आता अक्षय रमाला माफ करून प्रेमाने रमाबरोबर येणार का तर आता रमा ही अक्षयची होऊन रमा आणि अक्षय कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा